मुरुडेश्वर मंदिर, शिवाची भव्य मूर्ती, जगातील दुसऱ्या क्रमांकाची शंकराची मूर्ती, जगातल्या सर्वात उंच असे संभूस्थानचे गोपूर। मुरुडेश्वराचे हे मंदिर कंडुकागिरी नावाच्या टेकडीवर आहे। या टेकडीच्या तिन्ही बाजूंना अरबी समुद्र आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वाराची ही 20 मजली गोपूर 250 फूट उंच असून त्याला राजगोपुरा असे म्हणतात। जगातल्या सर्वात उंच अशा या गोपुरात वर जाण्यासाठी लिफ्ट आहे। गोपुराच्या प्रमुख द्वाराजवळ खऱ्या हत्तींच्या उंचीचे खरे वाटतील असे 2 मोठे हत्ती आहेत। 12 ज्योतिर्लिंगांच्या स्वरूपात हिंदुस्थानभर पसरलेली श्री शिवशंकराची ठिकाणे आपल्याला ठाऊक आहेत। महाराष्ट्र तर शिवाचा पुजारी। सह्याद्रीच्या गिरीशिखरावर अनेक शंभूस्थाने विराजली आहेत। गोव्याला खेटून असलेल्या उत्तर कर्नाटकातील शिवशंभूंच्या त्रिस्थळ आहे। उत्तर कर्नाटकातील शिरसीजवळ शालमला नदी वाहते। या नदीभोवती घनदाट जंगल आहे। आपण जेव्हा नदीपात्राजवळ येतो तेव्हा आश्चर्यचकित होतो, कारण नदीपात्रात जिकडे पाहावे तिकडे आपल्याला शंकरांच्या पिंडी आणि नंदी दिसू लागतात। या ठिकाणाला सहस्त्रलिंग असे म्हणतात। कर्नाटकातील सोडे राजघराण्यातील अरसप्पा नायक यांची सहस्त्रलिंग ही निर्मिती आहे। महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते। त्रिस्थळातील शेवटचे शंभूस्थान म्हणजे मुरुडेश्वर। गोकर्ण महाबळेश्वर येथे बटरूपातील गणपतीने प्राणलिंग जमिनीवर ठेवल्यानंतर रावणाने ते उचलण्याचा प्रयत्न केला, पण लिंगाचे तुकडे होऊन ते चारही दिशेला फेकले गेले। त्यातील तिसरा तुकडा मुरुडेश्वर येथे पडला आणि मुरुडेश्वराची स्थापना झाली। प्रशस्त दाक्षिणात्य मंदिर, उंच गोपुरम आणि शिवाची भव्य मूर्ती हे इथलं खास आकर्षण। 21 मजल्यांच्या गोपुरामध्ये लिफ्टची सोय असून लिफ्ट आपल्याला गोपुराच्या सर्वात वरच्या मजल्यावर घेऊन जाते। इथून समुद्राचा रमणीय देखावा दिसतो। समुद्रकिनारी उभारलेली शिवाची भव्य मूर्ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची शंकराची मूर्ती आहे असे मानले जाते। गोव्याजवळ असलेल्या कारवार येथे मुक्काम करून आपण महादेवांच्या या त्रिस्थळांना भेटी देऊ शकतो। मुंबई कारवार रेल्वे अथवा बस सेवा आहे। कारवारमध्ये सर्व प्रकारची राहण्याची हॉटेल्स आहेत। आपल्या गोवा भेटीच्या वेळीही आपण या त्रिस्थळींना भेट देऊ शकता। हर हर महादेव। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।